आता आशूचं डोहा जेवण करायचं ठरवलं. मी बोलले गुरुजींची, गुरुजींनी आजचीच तारीख सांगितली. म्हटलं तसंही आपण फक्त घरातलीच माणसं आहोत, त्यामुळे लगेच करायला काय हरकत आहे. आणि म्हणूनच तुला सांगते, घरातलीच माणसं आहोत त्यामुळे एकटी अजिबात येऊ नकोस. पलाश आणि मिहीरला घेऊन ये. अब मी पलाशला वेगळा फोन करू का आमंत्रण करण्यासाठी? नको नको, म्हणजे तो ना बिझी आहे अगं खूप, आणि मिहीरची मॅच आहे शाळेमध्ये, त्यामुळे मी येईन वेळेवर येईन. तू तारखा गेलेला आणि माझ्या बेजबाबदार वागण्यामुळे ज्या प्रोड्युसरचं नुकसान झालंय त्यांना माझ्याकडून सॉरी सांग. आणि असंही सांग, मला स्वतः भेटून सॉरी म्हणायला उत्सुक आहे. काम काम आणि काम, दुसरा कसलाही विचार करायचा नाही. काय डॉक्टर भाई, बरा असा ना? तुमका पण कामाक लावले नाही की काय? हाय. हाय. आलीस तू? हो, मी म्हणाले होते तुला मी वेळेवर येईन. जोरदार दिसते तयारी. हो ना, मला माफ करशील ना? नंतर कधीतरी समीरच आणि माझं जेव्हा बाळ येईल ना तेव्हा तुझी खूप खूप आठवण येईल मला. मोठा सुखी हो, तुझ्या आई बाबांना सुखी कर. केवढी सुंदर दिसतेस, माझीच दृष्ट लागेल तुला. खूप सुखी हो, खूप मोठं पुण्य पदरात बांधतेस तू. ताबडतोब आधी डॉक्टर मिलिंदना फोन करा अनेस्थेसियासाठी. हां, मी पोचते ताबडतोब. होय, प्रोसिजरची सगळी तयारी करा. मा सॉरी, इमर्जन्सी आहे, मला ताबडतोब निघायला लागेल आणि खूप कॉम्प्लिकेटेड केस आहे. मला माहीत नाही किती वेळ जाईल माझं ऑपरेशनमध्ये. हां, मला निघायला लागेल लगेच. अश्विनी सॉरी बाळा, पण मला निघायला लागेल. नमिता, मला वाटत नाही मी परत येऊ शकेन सर. आय एम व्हेरी सॉरी, बट यू कॅरी ऑन प्लीज. हां, ओके, बाय. ताराबाई, काय ताई? तो रुपया आणि अंगठी काढून ठेवलीस का तुम्ही? अहो, ते काढून ठेवले, पण त्या चांदीच्या वाट्या कुठं ठेवल्या त्या काही मिळाल्या नाही बघ. असं काय करता, मग अशी खिरीचा वाडगा काढला ना, त्याच्या बाजूलाच ठेवलं होतं एका वाटीत मी. असं होय, आत्ता जाऊन बघते. आणि ताराबाई, तुला ना आता या खिरीमधून रुपया किंवा अंगठी शोधून काढायची आहे. हा, म्हणजे ती मिळाली ना तर मुलगी, आणि रुपया मिळाला तर मुलगा, असं म्हणतात. हा, गंमत ग. हे वाव, दॅट्स ग्रेट. नमिता, 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 शुभंकर, शुभंकर,